भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा आश्वासक दिलासा देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन दरवर्षी भाविकांच्या अलोट गर्दीत भक्तिभावानं संपन्न होतो मात्र संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आज स्वामींचा प्रकट दिन साधेपणानं आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडला पण तरीही असंख्य भाविकांनी घरोघरी स्वामींचं स्मरण आणि चिंतन करून मनोभावे वंदन केलं श्री दत्तात्रेयांचा पूर्ण अवतार ब्रह्मांड नायक आणि भक्तांच्या हकेला धावून जाणारे अशी श्रद्धा असणारे श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन चैत्र शुक्ल द्वितीयेला साजरा होतो यानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम भाविकांच्या गर्दीत संपन्न होतात मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आजचा स्वामींचा प्रकट दिन सोहळा अत्यंत साधेपणानं साजरा झाला कोटी इथलं श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आज भाविकांसाठी बंद होतं सेवेकऱ्यांनी स्वामी समर्थांची आरती आणि पूजा केली अनेक भाविकांनी बंद दारातूनच स्वामींना नमस्कार करून आपली भक्ती दाखवून दिली तसंच आर के नगर जरगनगर यासह जिल्ह्यातील अनेक केंद्रात स्वामी समर्थांचा प्रकट दिन साधेपणानं साजरा झाला स्वामींना मांडणारे भक्त आणि सेवेकरी यांनी आपल्या दैवताला नमस्कार करून जगावर आलेलं संकट दूर करण्याची प्रार्थना केली लक्षतीर्थ वसाहतीमधील स्वामी समर्थ मनमंदिरातही यंदा प्रकट दिनानिमित्त साधेपणाने धार्मिक विधी पार पडले संतोष गोसावी महाराज यांच्या उपस्थितीत नामस्मरण करून अमृत पारायण पूजा आणि आरती असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी काही मोजक्याच भाविकांनी नियमाप्रमाणे एकमेकांशी अंतर ठेवून या विधींना उपस्थिती लावली दरम्यान संभाजीनगर इथल्या स्वामी समर्थ मंदिरामध्येही आज स्वामींचा प्रकट दिन मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडला महाआरती पूजा आणि पुष्पांजली असे कार्यक्रम या निमित्तानं संपन्न झाले या वर्षीच्या काही सण उत्सवांवर कोरोनाचं सावट असलं तरी स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या पाठीशी आहेत असा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे